नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ऑफ विनर या यूट्यूब चॅनलवर। शिक्षक भरतीच्या दृष्टीने बघूया काही महत्त्वपूर्ण अपडेट्स। पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदांसाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आलेली होती, त्यामुळे वय जास्त असलेल्या अनेक उमेदवारांना मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत। परंतु आता त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील तरतुदीनुसार 7 ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम भरून देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्या उमेदवारांनी यापूर्वी मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत व आता नव्याने प्राधान्यक्रम देणार आहेत, त्यांना त्यांच्या समांतर आरक्षणाची नोंद एकदाच करता येणार आहे। त्यामुळे उमेदवारांनी एकदा माहिती भरल्यानंतर पुन्हा समांतर आरक्षण दुरुस्त करता येणार नसल्याने अशा उमेदवारांनी समांतर आरक्षणविषयक माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे। ज्या उमेदवारांनी यापूर्वी जून 2019 मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत, त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे अशा उमेदवारांना लॉग इन उपलब्ध होणार नाही। अशा प्रकारची माहिती पवित्र पोर्टलमार्फत शिक्षण विभागाने दिलेली आहे। एकीकडे पवित्र पोर्टलवर हालचाली सुरू झालेल्या आहेत, परंतु शिक्षक भरतीला अद्यापही विशेष परवानगी देण्यात आलेली नाही आहे। रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळावी यासाठी पात्रताधारकांचे अर्थात अभियोग्यताधारकांचे पायी दिंडी आंदोलन सुरू झालेले आहे। राज्यामध्ये शिक्षकांची हजारो पदे रिक्त असून सुद्धा शासन शिक्षक भरतीला विशेष परवानगी देत नाही आहे। सोबतच नवीन जागा भरण्यासाठी दुसऱ्या TIIT चे आयोजनसुद्धा लवकरात लवकर करण्यात येत नाही आहे, त्यामुळे पात्रताधारक बेरोजगारांच्या भावनेचा उद्रेक झालेला आहे। शिक्षण क्षेत्रातील 32 संघटनांनी डिग्री जलाव आंदोलनामध्ये सहभाग नोंदविलेला आहे, तर DED BED स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने पायी दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे। राज्यातील शिक्षण क्षेत्रात हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असताना पात्रताधारकांना बेरोजगारीची झळ सोसावी लागत आहे। राज्यात अनेक वर्षापासून सहाय्यक प्राध्यापक व शिक्षक भरतीला वेगवेगळे ग्रहण लागून भरती करण्यात आलेली नाही। राज्यामध्ये हजारो नेट, सेट, PhD, DED, BED, TET, CET सोबतच अभियोग्यताधारक आहेत आणि या सर्वांना तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने काम करावे लागत आहे। वारंवार पदभरतीची मागणी करूनसुद्धा शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। याउलट शासनाच्या विसंगत धोरणामुळे काही शाळेत संस्था चालकांच्या मनमानी व आर्थिक देवाणघेवाणीमधून अपात्र शिक्षक पात्रता नसताना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळून काम करत आहेत। काहींनी तर शिक्षक पात्रता परीक्षेची बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचे सापडले असल्याचा दावासुद्धा बेरोजगार संघटनेने केला आहे, तर वशिलेबाजीने शाळेवर आपला लगाम लावला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो पात्रताधारक बेरोजगारांनी दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनी प्रतिकात्मक पदवी जलाव आंदोलन आणि शिक्षक दिन हा भक्षक दिन म्हणून संपूर्ण राज्यभर साजरा करण्यात आला, तर याच आंदोलनात जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते। सहाय्यक प्राध्यापक व शिक्षक भरतीसाठी प्रतिकात्मक पदवी जलाव आंदोलन आणि शिक्षक दिन हा भक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला। या आंदोलनात राज्यातील कला, विज्ञान, वाणिज्य, वैद्यक शाखा, पदवीधर, नेट, सेट, PhD, DED, BED, TET, CET, अभियोग्यता पात्रताधारक लाखो बेरोजगार सहभागी झाले। शिवाय तासिका, कंत्राटी, अतिथी शिक्षक, प्राध्यापक व शिक्षण क्षेत्रामधील 32 संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। सोबतच रखडलेली शिक्षक भरती पूर्ण करण्यात यावी आणि राज्यात दुसऱ्या TIIT चे आयोजन लवकरात लवकर करण्यात यावे यासाठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने सुद्धा आंदोलन करण्यात येत आहे आणि या आंदोलनाचा आज 70वा दिवस आहे। त्यासोबतच अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ उमरखेडच्या वतीने डिग्री जलाव आंदोलन यामध्ये सुद्धा यांनी सहभाग नोंदविला आणि दुसऱ्या TIIT ची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी आणि रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी द्यावी असा आग्रह धरण्यात आला। गेल्या कित्येक महिन्यापासून पात्रताधारकांमध्ये असंतोष आहे, सोबतच त्यांच्या भावनांचा झालेला उद्रेकसुद्धा आपल्याला दिसून येत आहे, परंतु शासनाला हे का कळत नाही हा मात्र अद्यापही न सुटलेला प्रश्न आहे। सोबतच वैद्यकीय क्षेत्र वगळता अन्य कोणत्याही विभागाने नवी पदभरती करू नये असा निर्णय वित्त विभागाने यापूर्वीच घेतलेला आहे। कोरोनामुळे राज्य सरकारच्या तिजोरीला फटका बसल्याचे प्रमुख कारण वित्त विभागाकडून सांगण्यात आले आहे। लॉकडाऊनमुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारीत मोठी वाढ झालेली आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये वर्ग 1 ते वर्ग 4 ची तब्बल 2.25 लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत। त्यासाठी 50% पदभरती केल्यानंतर तिजोरीवर दरवर्षी 8 ते 10 हजार कोटींचा भार पडणार आहे। सद्यस्थितीत तेवढा भार उचलणे सरकारला शक्य नसल्याने मेगा भरती आता पुढील वर्षीच होईल असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे।
मेगा भरतीचं साहजिक आहे, परंतु पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरतीशी याचा काही संदर्भ नाही आहे, काही संबंध नाही आहे, कारण याच्या जाहिराती अगोदरच देण्यात आलेल्या आहेत, सोबतच सर्व प्रक्रियासुद्धा पार पडलेल्या आहेत। म्हणून इतर पदभरतीसोबत शिक्षक भरतीचा संदर्भ जोडू नये आणि शिक्षक भरतीला विशेष परवानगी देण्यात यावी असा सूर पात्रताधारकांकडून निघत आहे। त्यानंतर विचार करूया नवनियुक्त शिक्षकांच्या वेतनाच्या संदर्भात। राज्य, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळा आणि विद्यापीठ सोबतच कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी अनुज्ञेय झाली आहे। मात्र राज्य शासनाने सन 2000 पासून कंत्राटी स्वरूपाची शिक्षण सेवक योजना स्वीकृत करून शिक्षकांमध्ये भेदभाव केला। तत्पश्चात 16 मार्च 2007 रोजी विधिमंडळात शिक्षण सेवक योजनेचे विधेयक मांडून वैधानिक स्वरूप देण्यात आले। समान कामासाठी समान वेतन या तत्वानुसार कंत्राटी स्वरूपाची शिक्षण सेवक पद्धती बंद करून नियमित वेतनावर शिक्षकांची नियुक्ती करणे न्यायाला धरून आहे, अशी मागणीचे निवेदन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उद्धव शिंदे व राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड सोबतच शिक्षण राज्यमंत्री ओम प्रकाश बच्चूभाऊ कडू यांना पाठवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आग्रही मागणी केलेली आहे। आपले वेतन वाढावे यासाठी नवनियुक्त शिक्षकांचे प्रयत्नसुद्धा सुरूच आहेत। मान्य शिक्षक आमदार दत्तात्रय सावंतसाहेब यांच्यासोबत नवनियुक्त शिक्षकांनी बोलणी केली, त्यांच्यासोबत मानधनवाढीबाबत चर्चा केली आणि त्यांनी यावेळी सांगितले की तुमची मागणी न्याय आहे आणि सध्या तिजोरीत थोडा महसूल जमा होऊ द्या। 7वा वेतन आयोग आणि सध्याची महागाई यांच्या अनुषंगाने किमान 25,000 वेतनाची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे आणि शासन ह्या मागणीवरसुद्धा पूर्णपणे सकारात्मक आहे, अशीसुद्धा माहिती माननीय आमदार दत्तात्रय सावंत यांच्याकडून मिळालेली आहे। शिक्षक भरतीला विशेष परवानगी न देता पवित्र पोर्टलवर नुसत्या सूचना देण्यात येत आहेत, त्यामुळे फक्त अभियोगधारकांना गुंतवून ठेवण्याचे काम शासन किंवा प्रशासनाकडून केले तर जात नाही ना, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही। परंतु शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळावी यासाठी अभियोगधारकांचे प्रयत्नसुद्धा जोमाने सुरू आहेत। औरंगाबादपासून तर मुंबई मंत्रालयापर्यंत जी पायदिंडी काढण्यात आलेली आहे त्या पायदिंडीला प्रसारमाध्यमांनीसुद्धा उचलून धरलेली आहे। त्याचबरोबर अनेक राजकीय पक्ष आणि काही आमदारांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे या पायदिंडीला। राज्यातील अनेक शाळांवर शिक्षकांची खूप सारी पदे रिक्त आहेत आणि हे सर्वमान्य आहे, तरीसुद्धा काही संस्था किंवा काही महानगरपालिका शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करत आहेत। काल आपण एक पुणे महानगरपालिकेची जाहिरात बघितली, ज्या ठिकाणी शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने 17,500 रुपये मानधनावर नियुक्ती केली जाणार आहे किंवा भरती केली जाणार आहे। नवनियुक्त शिक्षकांच्या मानधनाचा विचार केला तर यांना दिलं जाते 6,000 रुपये मानधन आणि या शाळेवर ज्या शिक्षकांची नियुक्ती होणार आहे त्यांना दिले जाणार आहे 17,500 रुपये मानधन। मग शासनाला रुपये 6,000 परवडणारे आहे की 17,500 रुपये परवडणारे आहे? शासनाच्या कृतीतील हा विरोधाभाससुद्धा न उमजण्यासारखा आहे।